आता आपण बघणार आहोत हवा प्रदूषणाचे परिणाम. सुरुवातीला आपण हवा प्रदूषणाचे वनस्पती आणि प्राणी यांच्यावर काय परिणाम होतात ते बघू. वनस्पतीवर होणारे परिणाम, त्यामध्ये वनस्पतीच्या पानावर असणारी पर्ण रंध्रे बुजून जातात, त्यानंतर वनस्पतीची प्रकाश संश्लेषणाची क्रिया मंदावते, आणि तिसरा आहे एकंदरीतच या वनस्पतीची वाढ खुंटते, त्यांची पाने पिवळी होतात आणि शेवटी गळून पडतात. प्राण्यांवर होणारा परिणाम, प्राण्यांचं जे शोषण आहे या शोषणावर हवा प्रदूषणाचा वाईट परिणाम होतो. त्याचबरोबर सजीवांचे म्हणजेच प्राण्यांचे जे डोळे आहेत त्या डोळ्यांचा दाह होतो. आता या हवा प्रदूषणाचा ओझोन थरावर होणारा परिणाम, स्थितांभराच्या खालच्या भागामध्ये ओझोन वायूचा स्तर असतो आणि हा ओझोन वायूचा थर सूर्याकडून येणारी अतिनील किरण शोषून घेतो, आणि ही अतिनील किरण शोषून घेतल्यामुळं पृथ्वीवरील सजीवसृष्टीचं रक्षण होतं. हरितगृह परिणाम व जागतिक तापमान, वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईड अतिशय अल्प प्रमाणात असला तरी तो सूर्याची उत्सर्जित ऊर्जा शोषून घेण्याचं अतिशय महत्वाचं काम करत असतो. मागील 100 वर्षामध्ये औद्योगिकीकरणामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलेलं आहे, आणि त्यामुळं पृथ्वीवरील या कार्बन डायऑक्साईडचा पृथ्वीच्या तापमानावर होणारा परिणाम म्हणजेच हरितगृह परिणाम होय. कार्बन डायऑक्साईड प्रमाणेच नायट्रस ऑक्साईड, मिथेन आणि CFC वायू हे देखील सूर्याची उष्णता रोखून धरण्याचं काम करतात. या सर्वांना एकत्रितपणे हरित वायू असं म्हणतात. या हरित वायूचे होणारे परिणाम म्हणजे पृथ्वीचं तापमान हळूहळू वाढत आहे, या वाढलेल्या तापमानामुळे पिकांचं उत्पादन आणि वन्यजीवांचं वितरण यावर परिणाम होत आहे. तसंच हिमनद्या आणि हिमनदीतून समुद्राच्या पाण्याची पातळी हळूहळू वाढते आहे. अम्लवर्षण, कोळसा, लाकूड, खनिज तेल यांसारख्या इंधनाच्या ज्वलनातून सल्फर आणि नायट्रोजन यांची ऑक्साईड वातावरणामध्ये सोडली जाते, ती पावसाच्या पाण्यात मिसळतात व सल्फ्युरिक अम्ल, नायट्रस अम्ल व नायट्रिक अम्ल तयार होतात. ही अम्ले पावसाचे थेंब किंवा हिमकणांमध्ये शोषली जाऊन जो पाऊस किंवा बर्फ पडतो त्याला अम्लवर्षा असं म्हणतात. अम्लवर्षाचे परिणाम, अम्लवर्षामुळे मृदेची व पाण्याच्या साठ्याची अम्लता वाढते, त्यामुळे संपूर्ण जलचर, वनस्पती व जंगलातील संपूर्ण जीवनाची हानी होते आणि संपूर्ण परिसंस्थेवर त्याचा विपरीत परिणाम. इमारती, पूल, ऐतिहासिक वास्तू, धातूच्या मूर्ती, तारेची कुंभणे इत्यादीचे क्षरण. अम्लवर्षामुळे कॅडमियम आणि मर्क्युरी यांसारख्या धातूंचे अप्रत्यक्षपणे वनस्पतीमध्ये शोषण होऊन त्यांचा अन्न साखळीमध्ये प्रवेश होतो. जलाशयातील व जलवाहिनीतील पाणी अम्लयुक्त झाल्यामुळे जलवाहिनीच्या विशिष्ट धातूचे व प्लॅस्टिकचे पेयजलामध्ये निक्षालन होऊन आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवतात.